हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण पालकपासून तयार होणारी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी वडी तयार करणार आहोत। ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। चला रेसिपीला स्टार्ट करूया। तर त्यासाठी पालक घेतलेलं होतं, त्याला स्वच्छ धुवून पुसून ठेवलेलं होतं। आता याला बारीक असं कट करून घ्यायचं, जमेल तसं बारीक कट करायचं आहे। छोटे मुलं पालक खात नाही, तर या पद्धतीने तुम्ही रेसिपी तयार करून देऊ शकता, खूप आवडेल। आणि मुलंसुद्धा आवडीने पालक खातील, त्यांना समजणारसुद्धा नाही की यामध्ये पालक टाकलेलं होतं। तर अशा पद्धतीने मी सर्व बारीक कट करून घेतलेलं आहे। आता कट करून घेतलेली पालक सर्व एका बाउलमध्ये घालायचं। एवढ्या पालकसाठी मी इथे 1 कप बेसन पीठ घेत आहे, आणि त्याच कपाने 1 कपापेक्षा थोडं कमी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये कोथिंबीर घालायचं, भरपूर बारीक कट केलेला। 1/2 चमचा धने पावडर, थोडंसं हळद घेतलेलं आहे, तिखटपणासाठी लाल तिखट घेतलेलं आहे, तुम्ही ते मिरचीसुद्धा वापरू शकता। 1 चमचा ओवा घेतलं, त्याला असं क्रश करून टाकायचं, खूप छान फ्लेवर येतो। 2 चमचे पांढरे तीळ वापरलेले आहेत, थंडीच्या दिवसामध्ये तीळ खावं त्यासाठी। 1 चमचा तेल घातलेलं आहे। आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित, पालकला लागेल अशा पद्धतीने सर्व एकजीव करायचं। आपण इथे मीठ घातलेलं नाही, मीठ थोड्या वेळानंतर घालू। मीठ टाकल्यानंतर लगेचच पाणी सुटायला लागते आणि वडी बरोबर वडल्या जाणार नाही, त्यामुळे आता आपण एक तयारी करून घेऊया। त्यासाठी स्टीम करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे उकडण्यासाठी। चाळणीलासुद्धा व्यवस्थेसह सर्व साईडने तेल लावून घ्यायचं, कारण पालकमध्ये मीठ टाकल्यानंतर लगेचच पाणी सुटायला लागते आणि वडीचा आकार बरोबर देता येणार नाही, त्यामुळे आपण अगोदरच ही तयारी करून ठेवायची। आता या बॅटरमध्ये म्हणजेच या पालकमध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत, तर आवश्यकतेप्रमाणे मीठ घालायचं। आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं। तर तुम्ही इथे बघायलाच थोडं पाणी सुटायला लागलेलं आहे मीठ टाकल्यामुळं, व्यवस्थित बॅटर तयार व्हायला लागले। आपण इथे थोडंसंही पाण्याचा वापर केलेला नाही, तर पाहू शकता व्यवस्थित मळायला लागलेलं आहे पीठ अशा पद्धतीने। आता तयार पीठाचे 2 समान आकाराचे गोळे तयार करायचे आहेत आणि याला थोडं रोल करायचं आहे एक पीठ घेऊन। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार आकार इथे देऊ शकता। मी इथे थोडं चपटा आकार देणार आहे, म्हणजे शिजायलाही वेळ लागणार नाही, पटकन शिजेल वडी। तर अशा पद्धतीने आकार दिलेला आहे। आता आपण चाळणीमध्ये ठेवूयात, याला तेल लावून घेतलेलं होतं। दुसरी वडीसुद्धा अशा पद्धतीने तयार आहे। आता यावरती थोडं पांढरे तीळ टाकायचे, म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि लगेच वडी फुगायला लागते तिथे स्टीम करण्यासाठी ठेवल्यानंतर। आपण इथे सोडासुद्धा काही वापरलं नाही, तरीही सुद्धा याला स्टीम करण्यासाठी ठेवायचं। स्टीम करण्या अगोदर पाणी उकडतं असावं आणि याला झाकण लावून 15 मिनिटे वाफवून घ्यायचं। तर 15 मिनिटे झालेली आहेत, पाहू शकता। थोडं हात लावून चेक करायचं, हाताला काही बॅटर चिकटत नाही, म्हणजे वडी छान शिजली। आता आपण याला थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवायचं। तर 5 मिनिटानंतर पाहूयात, मस्त वडी थंड झालेली आहे। आता आपण याला आवश्यक त्या आकारामध्ये कट करून घेऊयात। जेवढं बारीक कट केलं तेवढं छान कुरकुरीत होत असते वडी। तर पाहू शकता छान बारीक, म्हणजे पातळ अशी वडी तयार कट केलेली आहे। सर्व वड्या मी अशा पद्धतीने कट केल्या, आपण याला फ्राय करून घेऊयात। तर कढईमध्ये तेल टाकायचं, तेल गरम झालं की यावरती सर्व वड्या सोडायची आहेत। सर्व साईडने 2-2 मिनिटे मस्त असं फ्राय करून घेऊया हे वड्या। एका साईडने छान शिजू द्यायचं 2 मिनिटे। आता याची साईड चेंज करून दुसऱ्या साईडने सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। मुलांना समजणारही नाही की ही वडी आपण पालकपासून तयार केलेली आहे आणि खूप हेल्दीसुद्धा आहे। तर छान गोल्डन डार्क कलर आलेला आहे, आता आपण याला काढून घेऊयात। अगोदर झाऱ्यामध्ये काढायचं, म्हणजे एक्स्ट्रा ऑइल आहे ते सर्व निघून जाईल। पाहू शकता खूप छान कलर आलेला आहे। उर्वरित वड्यासुद्धा मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे। तर तुम्हाला पालकवडीची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।